असतात त्या टेस्टीज ज्या असतात त्या प्रॉपरली डेव्हलप होत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ एक्झरसाइज किंवा काही एन्डोक्राइन डिझीजेस असतात ज्याच्यामुळे त्यांच्या त्या नॉर्मल टेस्टीसची जशी वाढ व्हायला पाहिजे तशी वाढ होत नाही आणि त्यांच्या शरीरामध्ये जे मेन हार्मोन्स असतात ते हार्मोन्स नॉर्मल नसल्यामुळे त्यांची शरीर याची अशी होते की त्यांना हार्ट डिझीज पण होतो कॉन्स्टंट फटीक असतात म्हणजे नेहमी तुम्हाला तुम्ही त्यांना पलंगावर पडून नुसतं मोबाईलमध्ये दिसणार तुम्हाला ती मुलं त्याच्यानंतर त्यांची ब्रेस्टची साईड असते त्यांना वाढतात पोट वाढतं जे काय आहे ते खूप वाढतं त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं म्हणजे आता ते मराठीत ते सगळ्यांपुढे सांगता येणार नाही मला आणि त्यांचे जे मसल्स आहेत ते मसल्ससुद्धा अंडर डेव्हलप वीक असतात आणि त्यांचं जे प्रोस्टेट जे ग्लँड आहे ते सुद्धा प्रॉपरली काम करत नाही तर मी हायपोगोनॅडिझम जे आहे ते अगदी पी सी ओ डी मुलींसाठी आणि मेल हायपोगोनॅडिझम मुलांसाठी ड्रॅमॅटिकली मुलं चेंज होतात त्यांचं वेट जर 90 किलो आहे तर त्यांचं वेट 60 किलोवर आणल्यानंतर त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युअली मेल स्ट्रक्चर त्यांना डेव्हलप होतं फिमेलला फिमेल स्ट्रक्चर डेव्हलप होतं बॉडी एकदम चांगली व्यवस्थित झाली नाही आणि मेलसाठी आता हा झाला एक डिझीज फॅक्टर जो मी सांगितला ज्याचा व्यायाम आणि खूप जास्त ड्रॅमॅटिक चेंजेस येतात काही थोडंफार मेडिकेशन्स कोणाकोणाला लागत नाही त्याच्यानंतर हायपोथायरॉइडिझम एक मोठा प्रॉब्लेम झालाय सगळ्या सोसायटीमध्ये ती तुम्ही बघाल की प्रत्येक 3 लेडीज नंतर तुम्हाला एक हायपोथायरॉइड फिमेल तुम्हाला मिळेल ते हायपोथायरॉइडिझम एक असा प्रॉब्लेम झालेला आहे की ज्याच्या ज्या लेडीजमध्ये थायरॉइड हार्मोन जे आहे ते कमी प्रमाणात तयार होतं आणि तिला नंतर हायपोथायरॉइडिझम डेव्हलप होतं तिचं शरीर वाढत जातं ह्या लोकांना कसं असतं थंडी खूप वाजते थंडीचा टॉलरन्स राहत नाही नेहमी टायर्ड असतात कॉन्स्टिट्युशन असतं त्यांना डिप्रेशनमध्ये असतात तर त्यांचा वेट एक सारखं झालेलं असतं आणि त्यानंतर बॅटरी लो असते त्यांची काम नाही करत बॅटरी त्यांचे प्रॉपर आणि थायरॉइड हार्मोन कसं पेट्रोल सारखं असतं तुमचं शरीर जर तुम्हाला नॉर्मल चालवायचं असेल तर तुमचं थायरॉइड ग्रंथी आणि थायरॉइडचे हॉर्मोन्स हे नॉर्मल पाहिजे तर पेट्रोल शरीरामध्ये जे आहे ते थायरॉइड हार्मोन्स आहेत आणि थायरॉइडसाठी एका लेखकाने इतकं सुंदर लिहिलेलं आहे की ते म्हणते की जी वजनाची जी मशीन आहे ती फक्त तुम्हाला आकडे दाखवते तुमची ती तुमची ब्युटी दाखवत नाही तुमचं टॅलेंट दाखवत नाही तुमचं पर्पज ऑफ लिव्हिंग दाखवत नाही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ती एनर्जी दाखवत नाही तुमची स्ट्रेंथ दाखवत नाही तुमचं किती प्रेम आहे ते दाखवत नाही मशीन फक्त आकडे दाखवत त्याच्यामुळे त्या मशीनच्या आकड्यांकडे निग्लेक्ट करा आणि ते मायनसकडे जातील कसे ह्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा कम आउट ऑफ द डिप्रेशन असं म्हणते आता हे एक नेक्स्ट हां आता ह्या ठिकाणी पूर्ण हायपोथायरॉइडिझमचे मी सिम्पटम्स दिलेले आहेत डोक्याचे केस कमी होतात एथेटी म्हणजे लिथार्जी काय करावं असं वाटत नाही स्किन ड्राय असते यांची मसल विकनेस असतात कॉन्स्टिपेशन तर सारखं असतं कधी कधी तर एखादा पेशंट असा आला आणि त्यांनी सांगितलं मला रात्री साफ होत नाही पटकन थायरॉइड केलं पटकन तो हायपोथायरॉइडिझम डायग्नोस करून जातो इतकं सोपं येतं मग एखादा म्हणजे मला थंडीत वाजत राहते मग त्यांची हेअर लाईन कमी होते हेअर लॉस होत राहतात फेशियल इडिमा असतो सगळा आणि नेहमी चेहऱ्यावर बारा लागलेले असतात चैतन्य काहीच नसतं त्यांच्यावर असे लोक असतात ते हळूहळू बोलतात त्यांची जीभ जाड आलेली असते त्याच्यामुळे ते हळूहळू बोलतात त्यांचे नख असे पटपट पटपट तुटतात त्यांनाही मेन्स्युरल डिसऑर्डर्स असतात जिथे पी सी ओडी असतो ना तिथे हायपोथायरॉइड आपल्याला रुल आउट करून द्यावं लागतं तर असे काही सिम्पटम्स असतात नेक्स्ट आता हा हायपोथायरॉइडिझम किती धावला ना हा बारीक होणार मग थकून नाही मी इतका एक्सरसाइज केला पण मी काही बारीक झाले नाही पण जर तुम्ही थायरॉइडचे हार्मोन्स त्यांना दिले विथ एक्सरसाइज ते पेशंट ड्रामॅटिक असा थकून जातो रोडी लठ्ठ बाई अशी बारीक इव्हेंट होऊन जाते पण
तुम्हाला एक्सरसाइज सोबत तुम्हाला थायरॉइडच्या हार्मोन्सची आवश्यकता असते. नुसतं तुम्ही हार्मोन्स घेतले तर तुम्ही बारीक होणार नाही, कारण तुमच्याजवळ अंगावरची जी सूज असेल ती सूज तुम्हाला एक्सरसाइजमध्ये एक्सेसिव्ह स्वेटआउट करून घामाद्वारे ती सूज तुम्हाला कमी कमी करायला लागते, आणि कमी कमी जशी ग्रोथ जाते तशी तशी तुमची बॉडी शेप वगैरे जाते. त्याच्यामुळे हा एक जो डिझीज आहे त्याला एक्सरसाइज फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हायपोथायरॉइडचे स्पेशल डायट प्लॅन असतात की त्यांनी हे खायचं असतं, हे नाही खायचं असतं. आणि नेक्स्ट लॉन्ग पोज, ह्या पोजमध्ये तुम्हाला डेली सकाळी सिंहासारखं बसून तोंड फाडून परत फरक करते. 25 ते 30 वेळा करावं लागतं, ज्याच्यामुळे तुमचं हे सगळं जो थायरॉइडचा पूर्ण गळा आहे आणि ग्लँड आहे ते स्ट्रेच आउट होते, आणि स्ट्रेच आउट झाल्यानंतर त्याची वर्किंग कॅपॅसिटी ही वाढली जाते. आता एवढं माझं हे प्रेझेंटेशन आहे. नेक्स्ट तुम्ही स्वतःला असं तयार करा की वर्षानुवर्ष नवऱ्याला बायकोला असं आरामात उचलता यायला पाहिजे, आणि बायकोने असं राहावं की तिच्या नवऱ्याने तिला उचलता यावं एवढंच वजन ठेवावं. आणि इथे माझं हे संभाषण जे आहे फिटनेसवर हे संपत. आणि ॲक्च्युली जे एक्सरसाइज आहे जो व्यायाम आहे तो व्यायाम फिट लोकांसाठी फिट राहा असं नाही आहे, तर अनफिट लोकांना फिट करण्यासाठी फिटनेस आहे हे सांगण्याचा अर्थ माझा उद्देश होता. मला वाटतं मी थँकफुल आहे तुम्ही इतक्या पावसामध्ये तुम्ही लोक आले. म्हणजे मला इतकं म्हणजे थोडंसं डिप्रेशन आलं होतं की म्हणतं की आता पार्टी राहतं की नाही माहीत नाही, पण मी असा विचार केला म्हणजे एक्सरसाइज करत असल्यामुळे मी असा विचार केला की पाऊस हा फिटनेससाठी आवश्यक आहे. आजच्या दिवशी तो आपल्या प्रेझेंटेशनच्या दिवशी आला म्हणजे त्यांनी माझ्या प्रेझेंटेशनचं स्वागत केलं असं मी स्वतःला समजून घेतलं. आणि इतकं बोलून मला असं वाटतं की आय रिअली मॅग